नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड ॲडमिशन 2024 या संदर्भातील हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रो, नुकतेच आपले बीएड सीईटीचे फॉर्म अलॉट झालेले आहेत, म्हणजेच सुरू झालेले आहेत, त्या संदर्भातील हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा फॉर्म, त्यानंतर परीक्षेचं स्वरूप, तसंच विद्यार्थी मित्रो प्रवेश या संदर्भातील सर्व ज्या बाबी आहेत, आपल्या मनातील शंका कुशंका याचे निरसरण व्हावे या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तयार केला आहे. आपल्याला जर काही शंका कुशंका असतील तर नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. तर चला पाहूया आपल्या बीएड प्रवेशासंदर्भात इत्यंभूत माहिती. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रो, आपले फॉर्म अलॉट झालेले आहेत सीईटी सेल महासीईटी डॉट ऑर्गनायझेशन ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. विद्यार्थी मित्रो, गुगल क्रोममध्ये आपण हे टाईप करून सर्च केलं असता आपण ह्या पेजवरती पोहोचतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपणाला इथे होमपेज पाहायला मिळतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट. ह्यावरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत. तिथे आपला सीईटी सेलचा लोगोसुद्धा आहे. तर यामध्ये विद्यार्थी मित्रो, टेक्निकल एज्युकेशनमध्ये इंजिनिअरिंगचे वेगवेगळे कोर्सेस आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपलं बी एड जे आहे ते हायर एज्युकेशन या अंतर्गत येतं. आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे आणि बी एडसाठी हायर एज्युकेशनला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, बी एडला क्लिक केलं असता आपल्याला ऑनलाईन सिस्टीम्स म्हणजे आपले जे फॉर्म भरायचे आहेत सध्या ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. त्यामुळे आपण ऑनलाईन सिस्टीमला क्लिक करताच आपल्याला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर 2024-25 हे आलेलं पाहायला मिळतं. आणि विद्यार्थी मित्रो, त्या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला आपण क्लिक करता आपल्याला पुढचं पेज ओपन झालेलं पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो, पेज ओपन होताच आपल्याला अशा प्रकारचं फ्रंट पेज पाहायला मिळतं, ज्याला आपण होम पेज असं म्हणतो. त्यामध्ये विद्यार्थी मित्रो, आपल्याला सुरुवातीला साईन इन करावं लागतं. यासाठी आपला ईमेल आय डी असावा लागतो. तर रजिस्टर्ड ईमेल आय डी असं इथे आहे. इथं आपण काय करायचं आहे, आपला ईमेल आय डी इनरॉल करायचा आहे, टाकायचा आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पासवर्ड टाकायचा आहे आपल्या ईमेल आय डीचा. आणि त्यानंतर आपला साईन इन, इथे जो खाली आपल्याला साईन इनचा टॅब दिसतो आहे त्याला क्लिक करायची आहे. आणि त्याला क्लिक करताच विद्यार्थी मित्रो आपण साईन इन होतो आणि पुढचं पेज ओपन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो, पेज ओपन होताच आपल्याला पुढच्या बाबी फिल करायच्या आहेत, भरायच्या आहेत. आपण इथे पाहू शकता यूजर इन्फो, त्यामध्ये मार्क ऑफ फील्ड्स आर रिक्वायर्ड म्हणजे जिथे जिथे आपल्याला स्टारचा मार्क आहे रेड ती जागा आपल्याला भरावीच लागते. त्याप्रमाणे इथं सर्वप्रथम आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे. सूचना आहे ओनली फादर्स नेम, फक्त वडिलांचे नाव. वडिलांचं नाव टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रो, तिथे दुसरी जी टॅब आहे, दुसरी जी रिकामी जागा बॉक्स आहे, त्यामध्ये आईचं नाव, फक्त आईचं नावच टाकायचं आहे, आडनाव वगैरे काही टाकायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, जेंडर म्हणजेच मेल किंवा फिमेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, अजून आपल्याला वरती स्क्रॉल केल्यानंतर जेंडरनंतर आपल्याला रिलिजन धर्म याला क्लिक करताच विद्यार्थी मित्रो ती टॅब ओपन होते. विविध धर्मांचे नावं इथं आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, रिजन, रिजनला क्लिक करायचं. त्यानंतर मदर टंग, आपली मदर टंग कोणती आहे याला क्लिक करताच मदर टंगचे तिथे भाषा येतात, त्याप्रमाणे आपली मातृभाषा सिलेक्ट करायची आहे. नॅशनॅलिटी सर्वांची इंडियन असणार आहे. तसेच फॉरेन विद्यार्थ्यांनासुद्धा विद्यार्थी मित्रो येथे काय करता येतं, रजिस्ट्रेशन करता येतं. तर इंडियन याला आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, त्याप्रमाणे आपण इन्कम टाकायचं आहे विद्यार्थी मित्रो. या गोष्टी टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढे आपल्याला परमनंट ॲड्रेस, यामध्ये फर्स्ट लाईन जी आहे विद्यार्थी मित्रो ती म्हणजेच आपल्या घराचा जो पत्ता असतो त्यामध्ये आपल्या घराला नाव असतं. तर त्याप्रकारे आपण ते नाव टाकायचं आहे, सदन किंवा बिल्डिंग या अगोदर असणारं नाव आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, दुसरी लाईन कुठल्या तरी रोडला आपलं घर असतं त्याप्रमाणे रोडचं नाव टाकायचं. तिसरी लाईन आपल्या गावाचं नाव. त्यानंतर स्टेट, महाराष्ट्र स्टेट येईल इथं विद्यार्थी मित्रो. त्यानंतर इथे आपल्याला अजून एक प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजेच आर यू डोमिसाईल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर तिथं येस याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्स, तुम्ही मायनॉरिटी रिजनमध्ये येता का,
मायनॉरिटीमध्ये जर असाल त्या त्याप्रमाणे जे धर्म मायनॉरिटीमध्ये आहेत आपण त्याला क्लिक करायचं आहे. मायनॉरिटीमध्ये जर नसेल ओपन कॅटेगरीमध्ये येत असेल तर विद्यार्थी मित्र त्याला नो करायचं आहे. ओपनमध्ये असेल तरच नो असं येईल, किंवा ज्या रिलिजनचे तिचं नाव आहेत त्या रिलिजनचे तुम्ही असाल तर त्याला तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर आर यू पर्सन विथ द डिसॅबिलिटी, तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यंग आहात का, डिसॅबिलिटी आहे का, म्हणजे अपंग आहात का, त्यामध्ये मग विद्यार्थी मित्र त्या त्याप्रमाणे जे व्यंग आहेत ते व्यंग आपल्याला तिथं डिस्क्राईब करावं लागतील. आणि जे नसतील त्यांना फक्त नो केलं की मग पुढं जाता येईल. आणि व्यंग जर असेल तर आपल्याला त्याप्रमाणे सर्टिफिकेट तिथं काय करावं लागतं विद्यार्थी मित्रो, आपल्याला फुलफिल करावं लागतं. त्यानंतर सिलेक्ट SSC ऑर इक्विवेलेंट पासिंग इयर, तर तुम्ही कोणत्या वर्षी 10वीला होता. SSC आहे विद्यार्थी मित्रो सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, म्हणजे 10वीला तुम्ही कोणत्या वर्षी होता, वर्ष 2005-10 तुमचं काय असेल ते. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो 10वीचं तुमचं पर्सेंटेज किती होतं, म्हणजेच इक्विवेलेंट 10वी किंवा त्याची समकक्ष जी परीक्षा तुम्ही दिलेली आहे तर त्या परीक्षेचं तुमचं जे पर्सेंटेज आहे विद्यार्थी मित्रो टक्केवारी ती तुम्हाला इथे मांडायची आहे, लिहायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो सिलेक्ट इक्विवेलेंट बोर्ड, तर बोर्डचं नाव आपल्याला तिथं काय करायचं आहे, इनरॉल करायचं आहे. विद्यार्थी मित्रो ही माहिती भरल्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशनची सुद्धा माहिती याचप्रमाणे काय करायची आहे, फुल करायची आहे. विद्यार्थी मित्रो आपला फॉर्म भरल्यानंतर आपणास माहीत आहे 30 जानेवारी 2024 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, त्यापूर्वी आपल्याला फॉर्म भरणं गरजेचं आहे. तसंच विद्यार्थी मित्रो फॉर्म आपण शेवटी भरूया, शेवटच्या दिवशी भरूया असं न करता जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्या अगोदर आपण फॉर्म भरणं गरजेचं आहे. रश होण्यापूर्वी किंवा शेवटला जर सर्वच विद्यार्थी फॉर्म भरायचे राहिले असतील किंवा मॅक्झिमम विद्यार्थी राहिले असतील तर वेबसाईटला प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला आपण फॉर्म भरणं किंवा मध्यावधी फॉर्म भरणं हे कधी हितावह असतं, चांगलं असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो BEDCEची एक्झाम असते, ज्याला आपण BEDCET म्हणूया, तर BEDCET ही ऑफलाईन की ऑनलाईन हाही लोकांचा प्रश्न असतो. तर विद्यार्थी मित्रो 2017 BEDCET आपल्याला ऑनलाईन झालेली पाहायला मिळते. तर ही CBT टेस्ट असते, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट. आपल्याला परीक्षा केंद्र निवडायचं असतं आणि त्या परीक्षा केंद्र निवडीप्रमाणे आपल्याला केंद्र दिलं जातं आणि केंद्रावर जाऊन आपल्याला कम्प्युटरवरती ही परीक्षा द्यावी लागते, जी की परीक्षा विद्यार्थी मित्रो 100 गुणांची आहे, म्हणजे 100 मार्क्सचा आपला पेपर असणार आहे. आणि त्याला वेळ किती असणार आहे विद्यार्थी मित्रो, तो म्हणजेच 90 मिनिटे, म्हणजेच 90 मिनिटाचा आपला पेपर असणार आहे, म्हणजेच 1.5 तासाचा आपला पेपर होय. तर विद्यार्थी मित्रो यासाठी कोणते विषय आहेत ते आपण पाहून घेऊया. आपण स्क्रीनवरती पाहू शकता विद्यार्थी मित्रो टॉपिक्स, ज्याला आपण घटक किंवा विषय असं म्हणतो. तर पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर, दुसऱ्या कॉलममध्ये टॉपिक्स, तिसऱ्या कॉलममध्ये त्या टॉपिकमधून तुम्हाला किती प्रश्न विचारले जातील, पुढच्या कॉलममध्ये विद्यार्थी मित्रो त्या प्रश्नाला किती गुण असतील, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आणि एकूण त्या घटकासाठी किती गुण आहेत याचं विवरण आपल्याला ह्या टेबलमध्ये तक्त्यामध्ये दिले आहे. विद्यार्थी मित्रो बुद्धिमत्ता, ज्याला आपण मानसिक चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी म्हणतो, यातून आपल्याला तब्बल 40 प्रश्न विचारले झालेले आहेत, जाणार आहेत. प्रत्येक प्रश्न एक गुणासाठी असेल, म्हणजेच पहिल्या घटकाला बुद्धिमत्ता या घटकाला आपल्याला 40 गुण असलेले पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो जनरल नॉलेज हा जो घटक आहे यातून 30 प्रश्न विचारले जातील, एक गुण प्रत्येक प्रश्नाला असणार आहे, म्हणजे 30 गुण जनरल नॉलेजमधून आहेत. विद्यार्थी मित्रो अत्यंत महत्त्वाचा व अत्यंत सोपा असणारा जो घटक आहे तो म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती, यातून आपल्याला विद्यार्थी मित्रो 30 प्रश्न विचारले जातील, प्रत्येक प्रश्न 1 मार्कसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रो तब्बल 30 मार्क ह्या तिसऱ्या घटकाला आहेत, म्हणजेच बुद्धिमत्ता 40 गुण, जनरल नॉलेज 30 गुण आणि शिक्षक अभिव्यक्ती 30 गुण, असे एकंदरीत 100 प्रश्न 100 गुण असं आपलं परीक्षेचं विवरण असणार आहे. आपल्याला आवश्यकता वाटत असल्यास आपण याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. त्यानंतर विद्यार्थी मित्रो BEd ॲडमिशन जी आहे प्रवेश प्रक्रिया, तर यामध्ये प्रवेश कसे होतात, तर आपली आता BEDCET जी की मार्च महिन्यात होणार आहे. तर विद्यार्थी मित्रो 4, 5 व 6 मार्च 2024 रोजी ही परीक्षा होणार आहे, हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो ही परीक्षा झाल्यानंतर जवळपास साधारणपणे 30 ते 45 दिवसात आपल्याला ह्याचा रिझल्ट लागलेला पाहायला भेटतो आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र सुरू होतात राऊंड. तर हे जे राऊंड आहेत ह्या राऊंडमधूनच आपला नंबर लागतो हे लक्षात घ्या. म्हणजेच विद्यार्थी मित्रो आपल्याला प्रवेश जे घेता येतात ते फक्त ऑनलाईन पद्धतीनेच घेता येतात, म्हणजे ही जी पूर्ण प्रवेश परीक्षा आहे विद्यार्थी मित्रो प्रवेश प्रक्रिया आहे तरी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच झालेली
पाहायला मिळते. म्हणजेच ऑनलाईन पद्धतीशिवाय बी एडला प्रवेश घेण्यास कुठलाही मार्ग नाही, ही गोष्ट आपण 100% लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला सी ई टी देणे अनिवार्य आहे. आपल्या ओळखीतील कुणी सी ई टी देऊ इच्छित असतील तर त्यांना आपण वेळेत माहिती देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना फॉर्म भरता येतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, बी एड महाविद्यालय जे आहेत त्यांचे प्रकार कसे आहेत हे आपल्या ॲडमिशनचा विषय आहे, तर चला या संदर्भात अधिक माहिती घेऊया, जेणेकरून तुमच्या बी एडच्या सर्व ज्या संकल्पना आहेत, बी एड संदर्भातल्या तुमच्या प्रश्न असतील, शंका असतील, कुशंका असतील, त्या नक्कीच दूर होतील. तर विद्यार्थी मित्रो, बी एड कॉलेजचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये गव्हर्नमेंट बी एड कॉलेज, म्हणजे ज्याला आपण शासकीय महाविद्यालय असं म्हणतो, तर विद्यार्थी मित्रो हा पहिला प्रकार. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, गव्हर्नमेंट ॲडेड बी एड कॉलेजेस हा आपल्याला दुसरा प्रकार पाहायला भेटतो, ज्यामध्ये हे कॉलेजेस गव्हर्नमेंटचे नसून हे खाजगी कॉलेजेस असतात विद्यार्थी मित्रो, परंतु गव्हर्नमेंट त्याला काय देत असतं, अनुदान देत असतं, म्हणजे ज्याला आपण ग्रँटेड असं म्हणतो, म्हणजेच गव्हर्नमेंट अप्रूव्ड, गव्हर्नमेंट ग्रँटेड अशा प्रकारचे कॉलेजेसही आपल्याला पाहायला मिळतात. हा दुसरा प्रकार. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, तिसरा प्रकार आपल्याला पाहायला भेटतो, युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड ऑर डिपार्टमेंटल कॉलेजेस. तर काही कॉलेजेस विद्यार्थी मित्रो विद्यापीठ चालवतं आणि विद्यापीठ त्यांना काय देतं, अनुदान देतं. तर अशा प्रकारचे काही कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे विद्यार्थी मित्रो, ॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस. तर काही कॉलेजेस मायनॉरिटीचे आहेत, विविध जे मायनॉरिटी कम्युनिटीज आहेत विद्यार्थी मित्रो, त्या कम्युनिटीचेही आपल्याला कॉलेज असलेले पाहायला भेटतात आणि त्यांनासुद्धा गव्हर्नमेंटचं अनुदान असतं, म्हणून इथं ॲडेड मायनॉरिटी असं त्याला नाव दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, मायनॉरिटीचेच आपल्याला अनॲडेड म्हणजेच गव्हर्नमेंटचं अनुदान नसलेले, जे फक्त फीस घेऊन स्वतः चालवत असलेले कॉलेज, त्याला आपण स्वयं अर्थसाहित असं म्हणतो, या प्रकारातले मायनॉरिटीचे कॉलेजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अनॲडेड. तर विद्यार्थी मित्रो, मॅक्झिमम जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यामधले, आपल्याला अनॲडेड, ज्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रो, तर विनाअनुदानित तत्वावर आपल्याला हे कॉलेजेस पाहायला मिळतात. तर सोशल ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत हे कॉलेज चालवत असतात विद्यार्थी मित्रो. त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड कॉलेज ऑर डिपार्टमेंटल कॉलेज. तर काही कॉलेज युनिव्हर्सिटी चालवतं परंतु त्यांना ते अनुदान देत नाही, असेही काही कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात. ते कॉलेजसुद्धा स्वयं अर्थसहाय्यित असतात, म्हणजेच युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड कॉलेजेस, युनिव्हर्सिटीने चालवलेले विनानुदानित कॉलेजेस आपण ज्याला म्हणू, हे स्वयं अर्थसहाय्यित असतात. तो एक प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस. तर काही कॉलेजेस असे आहेत विद्यार्थी मित्रो, ऑटोनॉमस कॉलेजेस म्हणजेच त्यांचा सिलॅबस जो आहे विद्यार्थी मित्रो, ते स्वतःची स्वतः रन करतात. परंतु एक लक्षात घ्या, जवळपास भारतात पूर्ण जो बी एडचा सिलॅबस आहे त्यामध्ये आपल्याला जास्त फरक पाहायला मिळत नाही. पूर्ण भारतातला सिलॅबस जो आहे विद्यार्थी मित्रो, तो जवळजवळ सारखा आहे, फक्त एखादा पेपर कमी जास्त होत असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला थोडा बदल पाहायला मिळतो. परंतु त्याचं जे मूळ तत्व आहे, बेसिक जे तत्व आहे, फंडामेंटल जे प्रिन्सिपल आहे, ते आपल्याला सेम असलेलं पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की आम्ही कोणत्या माध्यमातून बी एड करावं. तर बी एडचे जे माध्यम आहेत विद्यार्थी मित्रो, या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा. विद्यार्थी मित्रो, मॅक्झिमम जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातील बोलतो आहे आपण, तर त्या संदर्भात आपल्याला मॅक्झिमम मराठी भाषेतील विद्यार्थी किंवा मराठी माध्यमातून ते बी एड करण्यास इच्छुक असतात, मराठी माध्यमातून शिक्षण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच विद्यार्थी मित्रो, इंग्लिश मीडियम बी एड हाही आपल्याकडे एक पर्याय आहे. इंग्रजी माध्यमातून आपल्याला बी एड करता येतं. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं 10वी 12वीला उर्दू होतं त्यांना उर्दू माध्यमातून सुद्धा बी एड करता येतं, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, हिंदी ज्यांचं माध्यम राहिलेलं आहे त्यांना हिंदी माध्यमातून बी एड करता येतं. तर विद्यार्थी मित्रो, कुठल्याही माध्यमाचं जर बी एड असेल तर ते समकक्ष आहे हे आपण विसरू नये, तर माध्यमाचा परिणाम होत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. विद्यार्थी मित्रो, प्रवेशानुरूप आपण पाहिलं होतं की कॉलेजचे प्रकार पाहायला भेटतात, गव्हर्नमेंट कॉलेज असेल, त्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज असेल, त्याचप्रमाणे अजून एक आपल्याला प्रकार पाहायला भेटतो, तर बी एड विद्यार्थ्याच्या प्रवेशानुरूप आपल्याला त्यामध्ये प्रकार पाहायला भेटतात. तर ते कसे आहेत ते आपण पाहूया. तर विद्यार्थी मित्रो, काही कॉलेजेस जे आहेत ते को एज्युकेशन देणारे असतात, म्हणजेच सहअध्ययन शिक्षण प्रणाली आपण त्याला म्हणत असतो. तर सहअध्ययनामध्ये मेल आणि फिमेल म्हणजे मुले आणि मुली आपल्याला एकत्र शिकलेले पाहायला मिळतात, त्याला आपण सहअध्ययन म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, को एज्युकेशनमध्ये मुले मुली एकत्र असणारे कॉलेजेस हा एक प्रकार आहे.
आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण गर्ल्स कॉलेज किंवा वुमन कॉलेज असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो वुमन कॉलेज गर्ल्स कॉलेज हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. तर मुलींना म्हणजे गर्ल्सला गर्ल्स कॉलेजलाही ॲडमिशन मिळतं आणि को एज्युकेशनमध्येही ॲडमिशन मिळतं, परंतु गर्ल्स कॉलेजमध्ये किंवा वुमन्स कॉलेजमध्ये मुलांना ॲडमिशन मिळत नाही, ही बाब आपण लक्षात घ्यावी. या अनुरूप हे दोन प्रकार आहेत, म्हणजेच सहअध्ययन आणि फक्त मुलींसाठी असणारे स्पेशल कॉलेजेस. तसेच विद्यार्थी मित्रो मुलींसाठी असणारे स्पेशल विद्यापीठसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात, जसं की SNDT विद्यापीठ. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रो वुमन्स कॉलेज आणि गर्ल्स कॉलेज हा एक प्रकार आणि सहअध्ययन म्हणजे को एज्युकेशन हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे BEd CET चा फॉर्म भरणे, BEd CET देणे, त्याचा रिझल्ट लागणे, रिझल्ट लागल्यानंतर राऊंड होणे आणि राऊंड झाल्यानंतर विद्यार्थी मित्रो आपले ऑनलाईन प्रवेश होणे, ह्या सगळ्या बाबी झाल्यानंतर आपला BEd चा प्रवेश काय होतो, पूर्ण होतो. विद्यार्थी मित्रो प्रवेश पूर्ण झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे नंतर कॉलेज चालू होतं. तर अशा प्रकारे BEd ची आपल्याला प्रवेश प्रक्रिया पाहायला मिळते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच विद्यार्थी मित्रो लाईक करा. लवकरच आपण भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.